नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र सेट परीक्षा 23 जून 2019 जो पेपर झाला त्यामध्ये पेपर वन आणि पेपर सेट ए यामधनं आपण प्रश्न क्रमांक 9, 18, 36 आणि 37 हे सर्व क्वेश्चन डिस्कस करणार आहे। तर बघा, सर्वप्रथम टाईम वेस्ट न करता आपण सर्वप्रथम बघूया प्रश्न क्रमांक पहिला। ओके, 23 जून 2019 पेपरमधनं आलेला आहे। तर बघा, इफ मीन अँड मेडिन ऑफ अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आर 20 अँड 22। बघा काय काय दिलेलं आहे, सर्वप्रथम ते लिहून घ्या। तुम्हाला दिलेलं आहे मीन, मीन किती दिलेलं आहे 20। ओके, आणि मेडियन, सॉरी मीन आणि मेडियन, ठीक आहे, मीन आणि मेडियन तुम्हाला दिलेलं आहे रिस्पेक्टिवली 20 आणि 22। ओके, देन द मोड ऑफ द डिस्ट्रीब्युशन विल बी, बघा एकदम इझी फॉर्म्युला आहे, जो काही मीन मेडियन आणि जर तुम्हाला थर्ड क्वांटिटी मोड जर काढायचं असेल तर मोड इक्वल्स टू असतो 3 टाइम्स मेडियन, बघा 3 इंटू मेडियन मायनस ऑफ 2 टाइम्स मीन। ओके, बघा मीन, मोड आणि मेडियन या तिघांमध्ये जो काही रिलेशनचा फॉर्म्युला आहे ना, तो रिलेशन आहे। ओके, म्हणजे हा फॉर्म्युला तुम्हाला यासाठी लक्षात द्यायचा आहे, या पेपरमध्ये त्यांनी आपल्याला मोड काढायला सांगितलं। ओके, मे बी जो काही आपला 17 डिसेंबरला पेपर होणार आहे त्यामध्ये ते मेन काढायला सांगणार। ओके, म्हणजे 2 गोष्टी दिलेल्या राहतील आणि 3rd गोष्टी काढायला लावतील। तर यासाठी हा तुम्ही नेहमीसाठी हा फॉर्म्युला लक्षात घ्यायचा। तर बघा, 3 इंटू मेडियन तुम्हाला किती दिलेला आहे 22, मायनस 2 टाइम्स मीन तुम्हाला दिलेला आहे 20। तर 3 इंटू 22 हा झाला 66 मायनस 40। जर तुम्ही 66 मायनस 40 जर केलं तर येणार 26। तर बघू शकता तुम्ही ऑप्शन सी, म्हणजे हा अतिशय, म्हणजे तुम्ही मॅथमॅटिक्सचे स्टुडंट आहात की नाही आहात यांचं काहीच घेणं देणं नाही, जस्ट तुम्हाला हा फॉर्म्युला रिमेंबर करायचा आहे। बघा, मी 4-स्टार रेटेड फॉर्म्युला लिहून दिला आहे, कारण की या फॉर्म्युल्यावर ते अगेन क्वेश्चन विचारू शकतात। असा हा एक सिम्पल क्वेश्चन होता, 23 जूनला विचारला होता। तर बघा, आता आपण दुसरा क्वेश्चन डिस्कस करण्याचा प्रयत्न करू। तर बघा, थेरॉटिकल क्वेश्चन आहे, जेव्हा जेव्हा थेरॉटिकल क्वेश्चन्स राहणार तेव्हा मी त्या थेरॉटिकल क्वेश्चन्सबद्दल काहीतरी माहिती सांगणार, तर ती माहिती तुम्ही रेकॉग्नाइज किंवा रिमेंबर करण्याचा प्रयत्न किंवा आठवण ठेवण्याचा प्रयत्न करा, की त्याच माहितीच्या बेसिसवर दुसरा क्वेश्चन्स होण्याचे मॅक्सिमम चान्सेस असतात। तर बघा, ट्रॅफिक सिग्नल्स आर एक्झाम्पल ऑफ दिस टाईप ऑफ कम्युनिकेशन। तर बघा, कम्युनिकेशन जो आपला पेपर वनमध्ये चॅप्टर आहे त्यामधला क्वेश्चन्स आहे। ओके, तर बघा, सर्वप्रथम याचा ॲन्सर आहे नॉन वर्बल। ओके, याचा ॲन्सर आहे नॉन वर्बल। ओके, जे नॉन वर्बल जो काही ट्रॅफिक सिग्नल आहे तो नॉन वर्बल कम्युनिकेशनमध्ये मोडतो। तर बघा, आता वर्बल आणि नॉर्मल नॉन वर्बल यामध्ये तुम्हाला थोडं बेसिक, बघा वर्बल कम्युनिकेशन, वर्बल कम्युनिकेशन कशाला म्हणायचं, बघा वर्बल कम्युनिकेशन शब्दांच्या माध्यमातून होते। ओके, वर्ड्स, ओके वर्ड्स शब्दांच्या माध्यमातून होते। तर वर्बल कम्युनिकेशनमध्ये शब्दांच्या माध्यमात होतं। आता शब्द आपण कोणत्या माध्यमातून बोलायचं, एक तर स्पीक, ओके, किंवा आपण बोलून दाखवू शकतो। ओके, म्हणजे जो काही आपल्या मनात जे काही आपले शब्द चालले ते बोलून दाखवू शकतो, किंवा तुम्ही त्या शब्दांना राईट, ओके, म्हणजे एखाद्याला लेटर लिहायचं असेल तर त्या पत्रामाच्या माध्यमातून तुम्ही तुमचे शब्द सांगू शकता। ओके, म्हणजे वर्बल कम्युनिकेशन, बघा वर्बल कम्युनिकेशनला शब्दांची गरज असते, तर शब्द तुम्ही एक तर बोलून दाखवू शकता किंवा लिहून दाखवू शकता। ओके, म्हणजे बघा ना, आता नॉन वर्बल कम्युनिकेशनचं एक्झाम्पल आलं आहे, तर तुमचा वर्बल कम्युनिकेशनचा पॉईंट पण क्लिअर झाला आहे। त्यासाठी सांगतो की जेव्हा जेव्हा असे काही थेरॉटिकल क्वेश्चन्स मी एक्सप्लेन करणार तर त्यामागची थोडीशी जी काही माहिती आहे मी तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल, कारण की त्या माहितीच्या बेसिसवर तुम्हाला यावरून पुन्हा पुढल्या पेपरमध्ये क्वेश्चन्स येण्याचे मॅक्सिमम चान्सेस राहतात। आपण बघा शॉर्टली आता नॉन वर्बल कम्युनिकेशन आपण एक्सप्लेन करूया। बघ, नॉन वर्बल कम्युनिकेशनमध्ये काय असतं ना, की 3 प्रकारचे असतात नॉन वर्बल कम्युनिकेशन, 3 प्रकारचे असतात। सर्वप्रथम एक व्हिज्युअल, दुसरं म्हणू शकतो ऑरल आणि तिसरं गेस्चरल। आता बघा, व्हिज्युअल नॉन वर्बल कम्युनिकेशन, बघा वर्बल आणि नॉन वर्बल कम्युनिकेशनमध्ये एक बेसिक डिफरन्स आहे की वर्बल कम्युनिकेशन्समध्ये तुम्हाला शब्दांची गरज असते,
नॉन वर्बल कम्युनिकेशनमध्ये तुम्हाला शब्दांची गरज नसते. ओके, तर बघा नॉन वर्बल कम्युनिकेशनचे तीन प्रकार, व्हिज्युअल, ऑरल अँड गेस्चर. तर सर्वप्रथम हा जो व्हिज्युअल आहे तो बघा, तो ट्रॅफिक सिग्नलमध्ये मोडतो. सपोज आपण एका ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहोत, जेव्हा आपण सिग्नल बसतो, रेड आहे की ग्रीन आहे की ऑरेंज आहे, किंवा तो पोलीसवाला तुम्हाला काय सांगत आहे, ट्रॅफिक पोलीसवाला तुम्हाला काय कळवतो, इकडे जायचं तिकडे जायचं, हे व्हिज्युअलाइज करता ना तुम्ही. ओके, दॅट्स वाय देर इज अ नो नीड ऑफ वर्ड्स. ओके, तुम्हाला शब्दांचं माध्यम नाही, तो ट्रॉपिकवाला तुमच्याकडे येऊन सांगणार नाही की बा तुम्ही जा आता, तो एक जस्ट व्हिज्युअलाइज करणार, एक इंडिकेशन देणार हातवारे करून, ते तुम्हाला ओळखता आला पाहिजे. ओके, त्यानंतर सेकंड ऑरल. आता बघा, याचं एक सर्वात चांगलं एक्झाम्पल म्हणजे आपण लहानपणी शाळेत शिकत असताना किंवा कॉलेजमध्ये पण शिकत असताना शाळा सुरू होण्याच्या अगोदर प्रार्थनेला घंटा वाजायची, त्यानंतर शाळा संपल्यानंतर ओके जो काही ती बेल असते, दॅट इज नथिंग बट ऑरल. म्हणजे तुम्ही ऐकण्यावरून तुमचा सिग्नल कळून येता की नाही बा आता सुट्टी झाली आहे, नाही बा आता लेक्चर सुरू झालं आहे. ओके, तर तिसरा प्रकार गेस्चरल. आपण भरपूर सारे मुखनाट्य पाहिलेलं आहे, बघितलेलं आहे. ओके, तर त्या मुखनाट्यातून ते काय सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करते, तर त्यांच्या गेस्चर्सवरून ओळखते तो अँग्री मोडमध्ये आहे की तो शांत आहे. ओके, तर अशा प्रकारे ह्या वर्बल कम्युनिकेशन आणि नॉन वर्बल कम्युनिकेशनचं आपण थोडंफार यांची माहिती असण्याला तुम्हाला आवश्यक आहे, कारण की या बेसिसवरच पुढले क्वेश्चन्स तुम्हाला येण्याचे चान्सेस राहतात. बघा, आता तिसरा क्वेश्चन आहे, अतिशय इझी क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ IPTV. बघा, याचं ॲन्सर आहे इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन. ओके, IP म्हणजे काय बेट, इंटरनेट प्रोटोकॉल. तर बघा, बऱ्याचशा IP इंटरनेट प्रोटोकॉल, TV म्हणजे काय, टेलिव्हिजन. टी व्ही म्हणजे काय, टेलिव्हिजन. ओके, तर बऱ्याचशा घरांमध्ये नाही का जो काही टेलिव्हिजन सुरू आहे ना, तर सेटअप बॉक्स यूज करतात, तर त्या सेटअप बॉक्समध्ये जे काही सिग्नल्स येतात ते जर इंटरनेट IP थ्रू, इंटरनेट प्रोटोकॉल थ्रू जर सिग्नल येत असेल, जर तुमचे चॅनल चालत असेल, तर त्याला काय म्हणू आपण, इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन. ओके, आता हा मॉडर्न जमाना आहे, यामध्ये इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजनच मॅक्झिमम यूज केले जात आहेत. ओके, तर बघा, याबद्दल आणखी काही नवीन माहिती काही सांगू नाही शकत, जस्ट तेच काही सेटअप बॉक्सचा कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, जो काही इंटरनेट थ्रू सिग्नल येतो दॅट इज नथिंग बट. ओके, तर बघा, आता चौथ्या नंबरचा क्वेश्चन बघूया, 23 जून 2019 विचारला होता, द वर्ल्ड्स फर्स्ट कम्प्युटर ENIAC वॉज डेव्हलप इन द इयर. बघा, यावर आपण भरपूर काही माहिती सांगू शकतो. बघा, सर्वप्रथम आपण ॲन्सर डिस्कस करून घ्या की 1945 हा ENIAC नावाचा कम्प्युटर डिस्कवर झाला होता. तर सर्वप्रथम याचा लॉंग फॉर्म आपल्याला माहीत असायला हवा, कारण की नेक्स्ट एक्झाममध्ये मी बी होऊ शकतो की याचा लॉंग फॉर्म विचारू शकतो. तर बघा, याचा लॉंग फॉर्म आहे इलेक्ट्रॉनिक न्यूमरिकल इंटिग्रेटर अँड कॅल्क्युलेटर. ओके, तर बघा, तुम्हाला माहीत झाला का ENIAC लॉंग फॉर्म. ओके, म्हणजे 1945 ओके पेनिसाल्वानिया या युनिव्हर्सिटीमध्ये, बघा पेनसाल्वानिया युनिव्हर्सिटी ओके या युनिव्हर्सिटीमध्ये 1945 ओके आणि ही युनिव्हर्सिटी आहे USA ओके युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. आणि कोणी डेव्हलप केला होता, बाय जॉन एकार्ट अँड जॉन सेकंड, त्यांचंही नाव जॉन मोजली. ओके, असे हे दोन सायंटिस्ट लोक होते, या दोघांनी तो कम्प्युटर डेव्हलप केला होता ENIAC नावाचा. ओके, पहिला कम्प्युटर USA कंट्री USA आणि पेनसिल्वेनिया युनिव्हर्सिटी. ओके, आणि त्याचा हा लॉंग फॉर्म. ओके, त्यानंतर बघा, यामध्ये फार मोठा कम्प्युटर होता. ओके, त्या कम्प्युटरमध्ये व्हॅक्युम ट्यूब्स यूज केल्या होत्या. ओके, आणि त्यानंतर 10 डिसेंबर 1945
याच्यावर फर्स्ट प्रॅक्टिकल पर्पज ऑपरेशन, जे याच्यावर जे काही ऑपरेशन करण्यात आले ते सर्वप्रथम 10 डिसेंबरला प्रॅक्टिकल पर्पजसाठी तो यूज केला. आपण असं म्हणू शकतो की प्रॅक्टिकल पर्पजसाठी तो कॉम्प्युटर यूज केला 10 डिसेंबर. तर बघा, आता या क्वेश्चनच्या मागे मी जी काही माहिती सांगितली ही माहिती थोडं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत जा, कारण की या माहितीच्या बेसिसवरच मे बी नाही 101% सांगतो असेच क्वेश्चन डेव्हलप होतात. जी काही थोडीफार माहिती असते ना इकडनं तिकडनंच ते क्वेश्चन घेत असतात. ओके, तर बघा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक शेअर पण करायला विसरू नका, आणि थँक्यू फॉर